आज आपण द्विमित संकल्प किंवा इंग्लिशमध्ये 2D डिझाईन बघणार आहोत. द्विमित संकल्प उत्कृष्टपणे काढा. तुम्ही जर व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या. 10 सेंटीमीटर त्रिज्येचा वर्तुळ काढायचा आहे व त्या वर्तुळामध्ये एक फूल अलंकारी, एक मासा व एक दीर्घवृत्त. प्रथम कागदाचा मध्य काढून 10 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढायचे आहे. त्या वर्तुळामध्ये सांगितलेले आकार व्यवस्थितपणे मोठमोठे उत्कृष्ट व्यवस्थितपणे नेहमी गोल काढताना कंपास याचा वापर करायचा आहे. मौसम का है मेहमान तू. अरे सर आप गए नहीं, आप तो 5 मिनट में जाने वाले थे. ये क्या बना रहे आप? ये मेंढक, ये बतख. रेखाटन झाल्यावर व्यवस्थितपणे विरोधी रंगसंगतीच्या रंग कलर घेऊन व्यवस्थितपणे रंग भरावा. रेखाटून झाल्यानंतर स्केचपेन ऐवजी पहिल्यांदा कलर काम करावे. कलर काम झाल्यानंतर पुन्हा स्केचपेनने बॉर्डर करावी. बारिश का घर भी पास है, रोके तुझे कोई क्यों भला, संग संग तेरे आकाश है. धूप है छम से बिखर, तू है नदी ओ बेखबर, बह चल कहीं उड़ चल कहीं. क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू. बच्चों बच्चों कैसी है पेंटिंग? देखिए देखो, अति सुंदर सर. खोलो खोलो दरवाजे, पर्दे करो किनारे, खूंटे से बंदी है हवा, में लिख छुड़ाओ सारे. आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शामे आना आज हमें है सजाना.
खुल गया, आसमां का रास्ता देखो खुल गया, मिल गया खो गया था जो सितारा, मिल गया मिल गया। रोशन हुई सारी जमी, जगमग हुआ सारा जहां, उड़ने को तू आजाद है, बंधन कोई अब है कहां। कलर देताना एक सारखा प्लेन दिसावा। खोलो खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूटे से बंदी है हवा, मिलके छुड़ाओ सारे। आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शामे आना आज हमें है सजाना। क्यों इस कदर हैरान तू, मौसम का है मेहमान तू, ओ दुनिया सजी तेरे लिए, खुद को जरा पहचान तू। रंगून झाल्यानंतर डार्क कलर घेऊन त्यामध्ये टेक्स्चर उभ्या असतील आडव्या असतील व्यवस्थितपणे भरायचे, डिझाईन करायची आहे। सर्व डिझाईन करून झाल्यानंतर पूर्णपणे वाळल्यावर स्केच पेन व्यवस्थितपणे बॉर्डर करावी। जिंदगी तो है बताशा मीठी मीठी सी है, आशा चकले रखले हथेली से ढकले से, तुझ में अगर प्यास है बारिश का घर भी पास है।